महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मागे फरफटत जाणार नाही हे स्पष्ट केलं आणि त्यामुळे सावरकरांवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा रंगू लागली. माफी मागायला मी काही सावरकर नाही असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने केलं जातं आणि यावरून सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला. तर दुसरीकडे काँग्रेसने सावरकर हे समान किमान कार्यक्रमात नव्हते अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली तर भाजपने देखील सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तो आमचा श्रद्धेचा विषय आहे वीर सावरकर हा आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना विचारा तुम्ही. महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र वीर सावरकरांचा अशा प्रकारचा जो अपमान आहे एक प्रकारचा त्यांना माफीवीर म्हणणं किंवा इतर काही गोष्टी त्यांचा उल्लेख करणं हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही. कारण आम्ही सदैव आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो आहोत. आम्ही कुठल्या सावरकरबद्दल राहुलजी बोलले तर त्याचंही कोणाला समजत नसेल तर आम्हाला काम आहे. प्रोग्राममध्ये सावरकर हा विशेष नव्हता. आम्ही सर्वधर्म समभावाचं आहे. आम्ही पुरस्कार करतो. आम्ही हे सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही कुठल्याही धर्माचा कुठल्याही व्यक्तीचा आम्ही द्वेष करणार नाही ही भूमिका काँग्रेसची आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे जसं मणिशंकर अय्यरनी वीर सावरकरांचा अपमान केला बाळासाहेबांनी स्वतःच्या चपलांनी त्याच्या फोटोला बडवलं तसं आपण बडवणार आहात का? भाषणात जे काही बोलला ती केवळ नौटंकी होती. म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं राहुल गांधींचं आम्ही सहन करणार नाही आणि दुसऱ्याच ठिकाणी त्याच राहुल गांधीच्या काँग्रेससोबत घरोबा करायचा हा दुटप्पीपणा नाहीये.